नमस्कार अर्चना स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण तीन फ्लेवरच्या आईस्क्रीम एकत्रच कशा बनवायच्या ते बघणार आहोत एकदम सॉफ्ट झाले आहे आणि लवकर वितळतही नाही प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी ही आईस्क्रीम बनवली आहे चला तर मग कशी बनवली ते पाहूयात चवीला एकदम अप्रतिम लागते तीन फ्लेवरचे आईस्क्रीम किंवा आईस्क्रीम वडी म्हणू शकता तीन फ्लेवरचे आईस्क्रीम एकदमच जर भेटल्या तर का नाही कुणाला आवडणार चला तर मग कशी बनवली ते पाहूयात एका पातेल्यामध्ये मी कच्चं म्हशीचं दूध घेतलं आहे ज्या वाटीने आपण दूध घेणार आहोत त्याच वाटीने सर्व मेजरमेंट घेणार आहोत आता मी ह्या वाटीने दोन वाटी दूध घेतला आहे दूध न तापवलेलं घ्यायचं जरी कच्चं दूध नसेल तर एखाद्या वेळेस तापवलेलं चालतं पातेला पण थोडंसं मोठंच घ्यायचं कारण दूध उतू जाण्याची शक्यता असते आता या दुधामध्ये आपण काही साहित्य टाकून घेऊयात मी इथे एका पोह्याच्या चमच्याच्या मदतीनेच मी सर्व साहित्य घेणार आहे आता या एकाच चमच्याने मी सहा चमचे साखर घेतले आहे दोन वाटी दुधासाठी सहा चमचे साखर पुरेशी होते आता याच चमच्याने मी ते जे एम एस पावडर घेतली आहे त्या चमच्याने एक चमचा जे एम एस पावडर घ्यायची ही जी एम एस पावडर कोणत्याही सुपर बाजारमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये मिळते केक शॉपमध्ये पण भेटून जाईल जे एम एस पावडरमुळे आपले हे दूध जे आहे ते थंड झाल्यावरती जर फेटलं तर डबल हो होतं त्यामुळे जे एम एस पावडर घ्यायची आता इथे मी मिल्क पावडर घेतली आहे दहा रुपयेचं जे पॅकेट मिळतं तेवढी संपूर्ण पॅकेट घ्यायचं असं जे दहा रुपयाचं पॅकेट मिळतं ते एक पॅकेट मी घेतलं आहे आता हे चमच्याने आपण मोजून घेऊयात तर हे चमच्याने मोजलं तर चार चमचे मिल्क पावडर होते एवढी बरोबर पुरेशी होते आता तुम्ही पण एका चमच्याचं माप घ्यायचं आता मिल्क पावडर आपण दुधामध्ये घातली आहे त्याच चमच्याने एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा कॉर्नफ्लावर जास्त घ्यायचं नाही किंवा मिल्क पावडरही जास्त घ्यायची नाही तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर नको असेल तर तुम्ही मिल्क पावडर आणखी तीन ते चार चमचे घेऊ शकता कॉनफ्लॉवरमुळे आपलं दूध लवकर घट्ट होऊन येतं आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात मिल्क पावडरच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे थोडंसं मिक्स करायला वेळ लागतो आता मी अगदी एक पाव चमच्यापेक्षाही कमी मी सी एम सी पावडर घेतली आहे जास्त घ्यायची नाही अगदी कमी घ्यायची जिथे जी एम एस पावडर मिळते तिथे सी एम सी प पावडर पण भेटते आता जास्त जर सी एम सी पावडर झाली तर आपली जी आईस्क्रीम आहे ती कडक किंवा रबरसारखी होऊ शकते जी एम एस पावडर थोडीशी जास्त किंवा कमी झाली तरी चालेल तुमच्याकडं जर सी एम सी पावडर नसेल तरी चालतं पण जी एम एस पावडर पाहिजे कारण आईस्क्रीम डबल होण्यासाठी आणि हलकी होण्यासाठी मदत होते सी एम सी पावडर जास्त टाकू नका अगदी पाव चमचाच घालायचे आपल्याला या दुधामध्ये आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया जोपर्यंत दूध पावडरच्या गाठी मिक्स होत नाहीत दुधामध्ये तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटे असं मिक्स करून घेतल्यावरती कॉर्नफ्लावरच्या आणि दूध पावडरच्या गाठी सर्व दुधामध्ये मिक्स होतात आता हे दुधाचं पातेलं मोठ्याच गॅसवरती थोडंसं गरम करून घेऊया दुधाला उकळी आल्यावरती गॅस कमी करायचा आता मी गॅसवरती ठेवला आहे आणि गॅस मोठाच केला आहे ज्यावेळेस दुधाला उकळी येते त्यावेळेस आपण हा गॅस बारीक करून पाच ते सहा मिनिटे छान शिजवून घेऊया आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया असंच ठेवायचं नाही सतत हलवत राहायचं साई जमावरती होऊ द्यायची नाही आता दुधाला छान उकळी आली गॅस आता मध्यम ते बारीक करत असं सतत हलवत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध थोडंसं दाटसर होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही दुधाला उकळी आल्यावरती गॅस बारीक करायचा जर गॅस मोठा ठेवला तर दूध उतू जाण्याची शक्यता असते किंवा पातेला असं करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बारीकच करायचा आणि छान शिजवून घ्यायचं मी सहा ते सात मिनिटे बारीक गॅसवरती शिजवून घेतला आहे आता आपण पाहूया तयार झालं आहे का जे आपण चमच्या किंवा पळी दुधामध्ये मिक्स करण्यासाठी घेतो त्या चमच्यावरती असं बोट असं बोट फिरवायचं ज्यावेळेस दूध पसरत नाही असं वाटलं की आपलं मिश्रण तयार आहे असं समजायचं आता हे थंड झाल्यावरती आणखीन थोडंसं घट्ट होईल आता आपण गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊ फॅन खाली थंड केलं तरी चालेल पण सतत हलवत राहायचं या दुधावरती साईज जमा होऊ द्यायची नाही सतत मिक्स करत मी हे दूध थंड करून घेतलं आणि अर्धा ते पाऊन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं अर्धा ते पाऊन तासासाठी कमीत कमी थंड करून घ्यायला हवं तसं म्हटलं तर तीन ते चार तास किंवा पाच तास थंड करून घेतात पण जर आपल्याकडं वेळ कमी असेल तर अर्धा ते पाऊन तास पुरेसा आहे आता मी दूध फ्रीजरमध्ये थंड करून घेतलं आहे आता आपल्याला हे दूध फेटायचं आहे त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतलं कारण ज्या पातेल्यात आपण हे शिजवलं होतं त्या पातेल्याला कड्याने साई आली होती ती साई ह्या दुधामध्ये मिक्स होऊ नये म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घेतलं आता एक दोन तीन असं बटन करत आपल्याला हे फाईव स्पीडवरती चार ते पाच मिनिटे छान फेटून घ्यायचं मी पाच मिनिटे फेटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता डबल तयार झालं आहे आणि हलकं पण दिसतंय आता हे मिश्रण आपलं तयार आहे आपण आता हे थोडंसं भांडं बाजूला ठेवूया आता एका बाऊलमध्ये मी क्रीम घेतली आहे ज्या वाटीने पण दूध घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी क्रीम घ्यायची तुम्ही जेवढं दूध घेत आहे तेवढं क्रीम घ्यायची आता मी दोन वाटी क्रीम घेतली आहे थोडेसे बर्फाचे खडे वाटत आहेत क्रीममध्ये त्यामुळे मी थोडीशी पातळ करून घेते क्रीम मी थोडीशी पातळ करून घेतली आता फेटून घेऊयात जशी केकला हवी आहे तेवढी टाईट करायची नाही थोडीशी सॉफ्टच आपल्याला फेटायची आहे आता ही क्रीम पण फाईव्ह स्पीडवरती चार ते पाच मिनिटे छान फेटून घेतली आहे मी सॉफ्ट क्रीम फेटली आहे जास्त कडक फेटायची नाही अशा पद्धतीची क्रीम फेटायची आता या क्रीममध्ये जे आपण दुधाचं मिश्रण बनवलं आहे ते मिक्स करून घेऊया एकदम लूज पण नको आणि एकदम कडक पण व्हिप क्रीम नको आहे आता व्हि ह्या मध्ये जे आपण दुधाचं मिश्रण बनवलं आहे ते मिक्स करूया आपलं जे मिश्रण आहे ते पण छान प्लपी झालं आहे आणि हलकंसं दिसतं आहे आता अर्धा ते एक मिनिटासाठी एकच बटनवरती फिरवायचं फाईव्ह स्पीडवरती न्यायचं नाही आणि जास्त वेळ पण फिरवायचं नाही मिक्स होईपर्यंत एक मिनिट बरंच फिरवून घ्यायचं आता हे छान दोन्ही मिश्रण मिक्स झालं आहे मला तीन फ्लेवरच्या बनवायचे आहेत त्यासाठी मी तीन पातेल्यामध्ये समप्रमाणात हे आईस्क्रीमचा बेस आहे तो काढून घेतला आहे हा बेस प्लेन तयार झाला आहे यामध्ये तुम्ही कोणतेही फ्लेवर टाकून आईस्क्रीम बनवू शकता आता इथे मी लाल कलर पाच ते सहा ड्रॉप आणि स्ट्रॉबेरी इसेन्स सात ते आठ ड्रॉप घालून मी अर्धा मिनिटासाठी फेटून घेतलं आपली स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार झाली आता पिस्ता आईस्क्रीम तयार करूया त्यासाठी पिस्ता इसेन्स अगदी पाव चमचा किंवा नऊ ते दहा ड्रॉप मिक्स करायचा आणि जेल कलर असेल तर एक ते दोन ड्रॉपच घालायचा आणि लिक्विड कलर जर असेल तर सात ते आठ ठेम घालायचे आता इथे माझ्याकडं ग्रीन जेल कलर आहे म्हणून मी दोनच ड्रॉप घातले आता ही आईस्क्रीम पण आपण अर्धा मिनिटासाठी छान मि मिक्स करून घेऊ जास्त वेळ फेटायची नाही कलर आणि इसेन्स मिक्स होईपर्यंत अर्धा मिनिटच फेटून घ्यायचा आपली पिस्ता आईस्क्रीम पण छान तयार झाली आहे आता आपण तिसरी आईस्क्रीम तयार करूयात त्यासाठी मी बटरस्कॉच आईस्क्रीमचे सात ते आठ ड्रॉप घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे फ्लेवर घेऊ शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे इसेन्स कमी जास्त करू शकता जास्त पण फिके आईस्क्रीम छान लागत नाही आता इथे येलो लिक्विड कलर सात ते आठ ड्रॉप घेतला आहे आता हे पण आपण अर्धा मिनिटासाठी बिटरने फेटून घेऊयात आपली बटरस्कॉचची आईस्क्रीम पण छान तयार झाली आहे तिन्ही पण फ्लेवरची आईस्क्रीम तयार झाले आहेत आता एका डब्यामध्ये आपण हे आईस्क्रीम ओतून घेऊयात त्यासाठी मी एका डब्याला झेरोक्स पेपर असा तेल लावून घेतला आहे तेल पूर्णपणे सुकू द्यायचं किंवा दूध लावलं तरी चालेल असं जर तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर झेरॉक्स पेपर घेतला तरी चालेल झेरॉक्स पेपरमुळे आपली ही आईस्क्रीम पूर्णपणे अलगत निघते आता मी सर्वात खाली बटरस्कॉच आईस्क्रीम ओतून घेतली आहे बटरस्कॉच आईस्क्रीम थोडीशी प्लेन केल्यावरती त्याच्यावर दुसऱ्या लेअरला पिस्ता आईस्क्रीम मी पसरवून घेते अलगत हाताने पसरवायची म्हणजे हे आईस दोन्ही आईस्क्रीम एकत्र होणार नाही आता मी पिस्ता आईस्क्रीम पण छान पसरवून घेतली आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम जे आहे ते आपण पसरवून घेऊयात डबा कुठेही टॅप करायचा नाही किंवा असं जास्त जोरातही मिक्स करायचे नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पसरवून घ्यायची मी तिन्ही पण आईस्क्रीम डब्यामध्ये पसरवून घेतल्या आता हा डबा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायचा डबा टॅप करायचा नाही जर टॅप केला तर आईस्क्रीम एकत्र होऊ शकतात मी हा डबा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवला होता आपली आईस्क्रीम छान सेट झाली आहे तुम्ही पाहू शकता आपण जशा लेअर केल्या होत्या तशाच लेयर राहिल्या आहेत ले आता हा डबा ओपन करून पाहूया आपल्या तिन्ही पण आईस्क्रीम छान दिसत आहेत आता हे आईस्क्रीमच्या वड्या पण पाळू शकता आता एक दोन मिनिट असंच ठेवायचं दोन मिनिटानंतर ह्या डब्याच्या कडा ज्या आहेत त्या सैल करून घ्यायच्या आपण खाली जो झेरॉक्स पेपर घातला आहे त्यामुळे आईस्क्रीम अलगत बाजूला निघायला मदत होते एका चाकूच्या मदतीने आपण ह्या डब्यापासून आईस्क्रीमच्या कडा सैल करून घेऊया अलगत हाताने आईस्क्रीम निघते क्रीम घातल्यामुळे एकदम सॉफ्ट आईस्क्रीम तयार होते आता संपूर्ण कडा सैल करून घेतल्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अलगत आईस्क्रीम बाजूला निघाले आहे आपला बटर पेपर जो आहे तो पण जसाच्या तसा राहिला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान केकसारखी के आईस्क्रीम दिसते आपण याच्या वड्या पण पाडू शकतो मस्त आईस्क्रीम सेट झाली आहे आणि दिसते पण छान एकदम मस्त तयार झाली आहे आता आपण याच्या वड्या पाडून पाहूया सुरीच्या मदतीने वड्या करायच्या एकदम अलगत वड्या निघतायत जर चाकूने आईस्क्रीम कट करायची नसेल तर तुम्ही आईस्क्रीम स्पूनने पण घेऊ शकता आता सुरीच्या मदतीने मी आईस्क्रीम कट करून घेतली आहे तिने पण ज्या लेयर आहेत त्या एकदम जशाच्या तशा राहिल्या आहेत कोणत्याही लेयरमध्ये मिक्स झाल्या नाहीत आणि आपल्या वड्या पण छान पडत आहेत आईस्क्रीम एकदम सॉफ्ट तयार झाली आहे जशी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते तशीच तयार झाली आहे मी इथे जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण एकदम बरोबर आहे ज्या वाटीने तुम्ही दूध घ्याल त्याच वाटीने मोजून घ्यायचं आणि एकाच चमच्याच्या साह्याने पण साहित्य मोजायचं आता उरलेली आईस्क्रीम मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवली होती सर्वात खाली बटरस्कॉच आईस्क्रीम मधल्या लेअरला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि सगळ्यात वरती पिस्ता आईस्क्रीम तुमच्या आवडीचे फ्लेवर कोणतेही घेऊ शकता तुम्ही अगदी व्हॅनिला फ्लेवर पण बनवू शकता सर्व फ्लेवरचे आईस्क्रीम एकदम छान लागतात आता आईस्क्रीम स्पून नाही आहे म्हणून मी पळीच्या साहाय्याने आईस्क्रीम काढते तर इथे पण तीन लेअर एकदम छान दिसत आहेत एकदम सॉफ्ट तयार झाले आहे क्रीम थोडीशी कमी वापरली तरी चालेल पण जेवढं दूध आहे तेवढंच जर व्हिपक्रीम वापरली तर एकदम छान लागते चवीला एकदम मस्त आईस्क्रीम तयार झाले आहे जे एम एस मुळे एकदम सॉफ्ट तयार होते आणि सीएमसी मुळे आईस्क्रीम लवकर वितळत नाही आता बाहेर काढून दहा ते पंधरा मिनिट झाले तरी पण आईस्क्रीम जशीच्या तशी राहिली आहे कुठेही वितळली नाही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर कळवा आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद